डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सर फार पॉवरांसाठी तुम्ही आज इथे आलेला आहात वडील म्हणून. एक मिनिट, मी त्याकरता आलेलो नाही. आपण कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आम्ही 48 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलेल्या उमेदवारांच्या निवडून याव्या म्हणून मी आलेलो. शरद पवारांची पिढी कोणती? त्याच्या संदर्भामध्ये जे कुणी असतील, जे कुणी उमेदवार असतील, त्या उमेदवाराला त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि मी फक्त इथंच येत नाही, मी सगळीकडे जातो. मी काल आरसी भगत साहेबांना फोन केलेला होता की मला काहींना भेटायचं. आरसी म्हणले की ठराविक लोकांना भेटायच्या ऐवजी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना सगळ्यांना इथं बोलवतो. तुम्ही इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं या, तिथं आपण भेटूया. त्या पद्धतीनं इथं ह्या ह्याची जबाबदारी रमेश किरांच्यावर दिलेली आहे. ते असतील शहराच्या पनवेल महानगरपालिका जे एरिया आहे त्याचे अध्यक्ष आर सी असतील आणि बाकीचे सगळे महेंद्रजी वगैरे असतील. त्यांना सगळ्यांना भेटायला मी आलो, त्यांना सगळ्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की यावेळेस 48 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष. कारण काय झालंय, आता कोणते कोणते मित्र पक्ष त्याच्यात राहतील, रोज नवीन 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 चर्चा ऐकायला मिळते. पण जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष 100% एकत्रपणे निवडणुकीत जातात. हे त्रिवार सत्य आहे. आता बाकीच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. आता एक दोन दिवसात चित्र